परत सर जेवून घे. कुठे चालली आहेस? मला नाही माहित. माहित नाही म्हणजे? कुठेही जाईन पण मी इथे नाही राहणार. अगं पण कुणाकडे जाणार आहेस? मला नाही माहित. मनू, मनू असं काय करतेस? कुठे जाशील एकटी? काय करशील? अगं आम्ही इथे आहोत ना सगळे. आपण करूया काहीतरी. ज्याने हे केले त्याला शिक्षा होईल असं काहीतरी. मनू, मनू वेड लागलंय का? अगं अशा परिस्थितीत कुठे जाणार आहेस? कच भावनेच्या भरात कुठेतरी जाशील आणि काहीतरी करून बसशील. आता आणखीन काय वाईट होणार आहे माझं? जे व्हायचं ते सगळं झालंय. तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते खरंच खूप भयानक आहे. पण याविरुद्ध आवाज उठवायचा असेल, जाब विचारायचा असेल, न्याय मिळवायचा असेल तर परिस्थितीपासून पळून जाऊन चालणार नाहीये. आता काय करणार आहे मी? कसला न्याय मिळवणार आहे? कुणाकुणाला जाब विचारणार आहे? त्यापेक्षा मला जाऊ दे प्लीज. म्हणे ए मनू, मला कुठे चाललीस तू अशा अवस्थेत? हे बघ, तू कुठेही जाणार नाहीयेस. आमची मुलगी आहेस तू. अगं अगं तुझी आई आम्हाला सोडून गेली आणि आता तू हे चाललीस. आमच्या रागवलीस का मनू? तुला आश्रमाचा कंटाळ आला का? आणि तू इथून कुठे जाणार? कशी राहणार? कुठेही जायचं नाहीयेस मनू, समजलं? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची ताकद नाहीये माझ्या. खरं तर माझ्याकडे उत्तरच नाहीयेत आणि ती जाणून घ्यायची इच्छाही नाहीये. आता प्रेम, नाती, विश्वास याचे खोटे मुखवटे लावून लोक फिरत असतात इथे. त्या मुखवट्यांच्या खाली फार विकृत आणि भीषण चेहरे असतात हे कळलंय आता मला. जाते मी. काय फोन रिसीव्ह करायला कोणीच कसं नाही? मी तुम्हाला सांगितलं होतं ना कोणी ना कोणी इथे मला पाहिजे. स्टँडिंग ऑर्डर्स होता माझ्या, मग का कोणी नाहीये इथे? सर मी होते सर बराच वेळ. होतेचा काय अर्थ आहे? आत्ता कोणीच नाहीये ना. अरे कोणाचाही फोन असू शकतो, कुठलीही महत्वाची बातमी मिळू शकते. इन्स्पेक्टर नमिता, मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, आपण एका अत्यंत महत्वाच्या केसवर काम करून राहिलो. सॉरी सर, पण आपण नाही तुम्ही. तुम्ही मला कुठे इन्वॉल्व्ह करून घेतलंय? ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाही की दिलेली कामं करायची नसतात. आधी ती पूर्ण करा, पुढचं पुढे बघूया. सर तुम्ही मला फील्डवर सुद्धा काम करू देत नाही सर. सर मी एका जागेपासून कंटाळले हो. आणि हो, मी काय नुसत्या खुर्च्या उभवण्यासाठी पोलीस नाही झाली. आणि मी कानविंदेना इथे बसवलं होतं, 5 मिनिटात येतो म्हणाले आणि अजून आले नाहीयेत. आता त्यात मी काय करणार आहे? स्वतःच्या हलगर्जीपणाचं खापर दुसऱ्यांवर फोडू नका. तुम्ही इथे थांबायला हवं. हॅलो. हा हो हो. कुठे आश्रम? कुठला आश्रम? आकाश साहेबांना माहिती आहे नक्की. बरं ठीक आहे, सांगते त्यांना. काय झालं, कोणाचा फोन होता?
सर टीपरचा फोन होता सर. आणि हो त्याच्याकडे एक महत्त्वाची बातमी आहे. त्याने आत्ताच आश्रमाजवळ प्रशांतला घुटमळताना पाहिलंय. पण सर तो म्हणत होता की आश्रमाबद्दल तुम्हाला माहिती आहे म्हणून. सर कुठला आश्रम? तुम्ही एक काम करा, कानविंदेंना फोन करून इथे बोलवून घ्या आणि आम्ही येईपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच थांबा. कुठल्याही क्षणी कुठलीही महत्त्वाची बातमी मिळू शकते. सो बी अलर्ट. सर मी तुमच्या सोबत येते सर, मी नाही इथे थांबणार. सांगितलं तेवढं काम करा इन्स्पेक्टर नमिता. मी तुम्हाला याआधी सांगितलं की मी तुम्हाला या केसमध्ये इन्वॉल्व्ह नाही करू शकणार. दॅट्स इट. सर पण कानविंदेंना तुम्ही इथे बसवू शकता ना सर? आणि सर तुमच्यासोबत काम केल्याशिवाय तुम्हाला माझ्यातलं कॅलिबर कसं कळणार आहे सर? योग्य शब्दात कळत नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो की मी तुमचा सिनियर आहे आणि ही माझी ऑर्डर आहे. आणि तुमच्या ट्रेनिंगमध्ये सिनियर्सची ऑर्डर पाळायची ही बेसिक शिस्त तुम्हाला शिकवली गेली असेल. सर पण इनफ. तुम्ही वाद घालून तपासाचा वेळ घालवताय. अकॅडमीमधली उत्साही ट्रेनी आणि अनुभवी ऑफिसर्समध्ये हाच फरक असतो. आम्हाला कुठल्या वेळी काय करणं महत्त्वाचं आहे हे जास्त लवकर कळतं. सो तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये राहा आणि कानविंदेंना फोन करा लगेच. हो आम्हाला निघायचंय. मी किती एफिशियंट आहे ना हे तुम्हाला लवकरच कळेल मिस्टर आकाश. मीच दाखवून देईन. बरं झालं आलास, नाही तर मीच तुझ्या घरी आलो असतो. काय चाललंय काय तुम्हा लोकांचा? तो मंगेश माझा फोन उचलत नाही. आता तू सुद्धा मला टाळतोयस. मी तुमच्याबरोबर काम करायचं आहे की नाही, नाही नसेल तर स्पष्ट सांगा. मला पण काय हौस नाही आहे. हे सगळं सांगायला बोलवलं का मला इथे? रिकाम टेकडा वाटलो मी तुला? चल पटपट बोल, तुम्ही फालतू रडगाणे ऐकायला वेळ नाही मला. काय बातमी आहे? मनूची आई टपकली आहे. आता मनू आश्रमात एकटीच आहे. अरे तू काय झोपा काढतोयस मग? अरे हे सगळं मला सांगत बसण्यापेक्षा कामाला लाग. प्रशांत ही योग्य वेळ आहे, तिला व्यवस्थित ट्रेन कर. आता ती अडचण येते, आता ती आपल्यासाठी काही करू शकते. आणि आता तर तिला पैशांची पण अडचण असणार, त्यामुळे ती आपल्यासाठी काही पण करू शकते. प्रशांत आता सगळं तुझं कौशल्य. यावेळी फेल झालास तर मी आलास, त्यामुळे कामाला लाग. फालतू चर्चा करू नकोस. सावध हातात आहे तुझ्या. का? आता मीच का? हे तर मंगेशचं खास पाखरू होतं ना, त्यांना रचला होता ना सापळा. तिला पटवणं जमलं नाही वाटतं त्याला, म्हणून माझी गरज पडली काय तुला? मूर्खच करे तू. नाही मूर्ख असणारच तू, म्हणूनच इथेस. अरे मंगेशने त्याचं काम केव्हाच केलंय, तो आता पुढच्या कामाला पण लागला. तू तुझं बघ, इतरांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नकोस, कळलं? चल कामाला लाग, निघतो मी. अभी काय रे, काय झालं?
बोल काय बोलायचंय? शलाका, मला ऋतूबद्दल बोलायचंय का? मला माहिती तुला काय बोलायचंय ते, पण आता बोलायची वेळ निघून गेलीय. आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, नाही तर हे ऋतू हे प्रकरण जसं होतं ना तसंच पुढे चालू राहील. मी नक्की काय केलं पाहिजे हेच कळत नाहीये मला. काय करायला पाहिजे म्हणजे? तुला ममाशी बोलायला हवं. इतकी वर्ष तू फक्त तिचं ऐकत आलास ना, आता तिला ऐकायला भाग पाडलं पाहिजेस तू. ऋतूला माणसासारखं वागवायला हवं. ममाला कळू दे तुला तिच्याबद्दल काय वाटतं ते. ती आपल्याच घरातली एक व्यक्ती आहे हे ममाला पटवून दे. ऋतू बद्दल तुझ्या मनात थोडी जरी जागा असेल ना तर तू हे करशील. बोल अभिमान, करशील ना? हो, मी नक्की प्रयत्न करेन. कान्विन्य तुम्ही इथेच थांबा, मी बघून येतो. इन्स्पेक्टर आकाश, कुठे निघालात? आश्रमात. मनु नाही आहे तिथे. अच्छा, म्हणजे कुठे बाहेर गेली का? ठीक आहे, मी सुधाताईंना भेटून. नाही नाही, मनु आश्रमातून निघून गेले. आणि सुधाताईंचं तुम्हाला कळलं नाही का? काय? सुधाताईंना सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्या गेल्या. नाही वाचल्या त्या त्याच्यात. याबद्दल मला काहीच माहित नाही, पण मनु अचानक आश्रमातून कुठे निघून गेले? काहीच माहिती नाही. आम्ही तिला सगळ्यांनी अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती कोणाचंच ऐकायला तयार नाही. कुठे गेली काहीच माहिती नाही. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो, पुन्हा एकदा मीच बोलतोय. तुम्हाला आधीच वॉर्न केलं होतं, मनु संकटात आहे, पण तुमचा विश्वास नाही बसला. आता कळलं? आता तरी ऐका, मनुला वाचवा. पुन्हा एकदा सांगतोय, मनु संकटात आहे. तुम्हाला अंदाज आहे मनु कुठे गेली? काहीच कल्पना नाही. कदाचित तिच्या काकांकडे ती गेली असेल, तसं तिने काहीच सांगितलं नाही. गदरे गदरे सॉलिड न्यूज दिली तुम्ही. आता तर आई पण उरली नाही बिचारीची. कुठे जाणार? येणार, माझ्याकडेच येणार ती गदरे. परत कुणाचा पत्ता शोधताय का? मंगेश सरोदे तुमच्याच पत्त्यावर आले, चौकशी करायची.
चौकशी कसली? मनस्विनी देसाई तुमची माहिती बरोबर हो, ती इथे आली असं आम्हाला वाटलं म्हणून विचारायला. नाही मनु इथे आली नाहीये, म्हणजे ती माझी मैत्रीण आहे पण गेल्या 2 दिवसात आम्ही भेटलेलोच नाही आहोत. काय झालंय, ती बरी आहे ना? नाही, त्यांचा शोध चालू आहे पण त्यांच्या नेहमीच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण कोण लोक आहेत त्यांना आम्ही टॅप करतोय. म्हणजे तिच्या बाबतीत काही बेडबाकड तर नाही? आत्ताच काही सांगता येणार नाही, पण तुम्ही त्यांना भेटला होतात? नाही, मी नाही सांगितलं ना तुम्हाला. पण मग तिची आई आणि ती? अच्छा, म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? त्यांच्या आई गेल्या. व्हॉट? पण मग मला कोणी कळालं कसं नाही? आणि मनू कुठे आहे? त्या आश्रमातून बाहेर गेल्या, कुठे गेल्या काहीच पत्ता नाही. त्यांचा तपास चालू आहे. आकाश साहेब म्हणाले तुमच्याकडे आले असतील म्हणून विचारायला आलो. नाही, नक्की आले नाहीत ना? नाही हो, खरंच माहीत नाही. मी ती इथे नाही आलेली. मी तुम्हाला म्हणालो ना की गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही भेटलेलोच नाही आहोत. तरीच तिचा काही फोन नाही आहे. मी खरं तर चिंतेत होतो पण माझी कामं चालू होती त्यामुळे मला वेळ नाही मिळाला. पण तुम्ही आकाशला सांगा, लवकरात लवकर मनूला शोधा म्हणा. अच्छा, ते आल्या किंवा त्यांचा फोन आला तर आम्हाला कळवा. काय करणार आहे आता मी? कुठे जाणार आहे? आधी घरचे परके झाले, मग वसुमतीतांनी फसवलं, आणि ज्याला मी सगळ्यात जवळचा समजत होते त्यानेच विश्वासघात केला. आता कुणाकडे जायचं? तिच्यासाठी हे सगळं केलं, ती माझी आई, तिच्या मरणाला एका अर्थानं मीच जबाबदार आहे. तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी चुकले. सर इथे नाहीये. मनूला शोधायला हवं. माझी अशी पक्की खात्री होती की ती कदाचित मंगेशकडे असेल, पण तिथेही नाहीये ती. तिच्या काकांकडे सुद्धा नाहीये. कुठे गेली असणार ही? सर, काकांजवळ राहणारी मुलगी जी आपल्याला स्टेटमेंट देणार होती तिच्याकडे? सगळीकडे शोधून झालंय कानविंदे. मला असं वाटत होतं की ती कदाचित मंगेशकडे, पण तुम्ही सांगताय तिथे नाहीये ती. सर परत एकदा मोबाईल ट्राय करा, कदाचित आता लागेल. केव्हापासून मोबाईल तिचा ट्राय करतोय, पण प्रत्येक वेळ स्विच ऑफ. कुठे गेली असणार? स्विच ऑफ. मधुनी मॉडेलिंग करावा, मी तयार आहे तुला लॉन्च करायला. प्रेमात पडलो मी तुझ्या. आय लव्ह यू.